भारतामध्ये टपाल सेवेमध्ये पाच से पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख कर्मचारी कार्यरत आहेत म्हणजेच पाच पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख कर्मचारी काम करत आहेत जगातला सर्वात मोठा टपाल जाळा असणारा देश म्हणजे आपला भारत देश कारण एक लाख चौपन्न हजार नऊशे पासष्ट डाकघर शाखा या आपल्या भारतामध्ये आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किंवा पोस्ट ऑफिसचे जे काही सुविधा आहेत काही सुविधा आपल्याला माहिती आहेत काही सुविधा माहिती नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच विशेष टपाल सेवेबद्दल जाणून घेणार आहोत मी रुद्रानी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर विशेष टपाल सेवा काय असते विशेष टपाल सेवेमध्ये कुठल्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात ते आपण पाहूया फर्स्ट आहे व्यवसाय पोस्ट चेक करा व्यवसाय पोस्ट ओके okay, व्यवसाय पोस्टामध्ये काय दिलेलं आहे मी शॉर्ट मध्ये सांगते वरून वरून सांगते व्यवसाय पोस्ट म्हणजेच काय व्यावसायिकांसाठी पोस्ट ऑफिसचे जे ग्राहक व्यावसायिक असतात बिझनेसमॅन असतात त्यांच्यासाठी ही सुविधा दिली जाते कारण ते रोजच्या जीवनामध्ये खूप बिझी असतात त्यांना पोस्ट ऑफिस पर्यंत किंवा इतरांना पत्र पाठवण्याची तेवढी जास्त वेळ त्यांच्याकडे नसतं म्हणून ही सुविधा बिझनेसमॅन म्हणजेच व्यवसायिकांना दिली जाते चेक करा या सेवे अंतर्गत लहान व्यवसायिकांसाठी ओके लहान व्यवसायिकांसाठी तसेच मोठ्या आस्थापनांसाठी म्हणजेच मोठ्या व्यवसायासाठी संदेश तयार करण्यापासून ते संदेश प्राप्त करत्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेचा समावेश होतो म्हणजेच काय मी काय म्हंटले जे मोठे व्यावसायिक असतात किंवा लहान व्यावसायिक असतात त्यांच्याकडे वेळ नसतो ते फक्त शॉर्ट मध्ये सांगतात की या या ठिकाणी तुम्हाला हे पत्र पाठवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या या गोष्टी मेन्शन कराव्या लागतील फॉर एक्झाम्पल जसं चॅट जीपीटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एका व्हिडिओमध्ये मी चॅट जीपीटीआ चा यूज कसा करायचा ते पण तुम्हाला सांगितलं होतं पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये आपल्याला राईट अ लेटर फॉर अ मॅनेजर म्हणून असं जर आपण टाईप केलं तर अख्खा लेटर त्या ठिकाणी टाईप करून मिळते आप आपल्याला त्याच पद्धतीने फक्त व्यावसायिक पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सांगायला पाहिजे की मला या या ठिकाणी पत्र पाठवायचंय याच्यामध्ये जे सेल्स संबंधित गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजे बस एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी झाली त्यांना त्यांनी स्वतः पत्र लिहिणार आणि पॅक करून स्वतः प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर पाठवणार हे आहे व्यवसाय पोस्ट साठी सुविधा असते चेक करा ग्राहक त्यांना हवे असलेल्या सेवा उपलब्ध सेवांमधून निवडू शकतात ग्राहकांना ज्या काही सेवा पाहिजेत त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात त्यांना व्यवसाय पोस्ट करायचे लॉजिस्टिक पोस्ट करायचंय किंवा देयके सेवा करायचंय या सर्व गोष्टी त्यांना विचारून त्यांना जी पाहिजे ती सेवा दिली जाते भारतीय डाक विभागाने व्यवसाय पोस्ट हाताळण्यासाठी भारतातील प्रमुख शहरांमध्ये व्यवसाय पोस्ट केंद्र सुरू केलेली आहेत प्रॉपर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला व्यवसाय पोस्ट करायची गरज नाही अलीकडे तुम्हाला ही कुठेही व्यवसाय पोस्ट करता येता अशी सुविधा तुम्हाला मिळालेली आहे ओके व्यवसाय पोस्ट समजलं साधं सिंपल आहे व्यवसाय खूप बिझी असतात म्हणून ते डायरेक्टली काय त्यामध्ये आलं पाहिजे एवढी इन्फॉर्मेशन ते देतात आणि डायरेक्टली पोस्ट ऑफिसमधूनच मधूनच प्राप्तकर्त्याकडे प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर पत्र पाठवण्यात येत ओके सेकंड वन चेक करा काय असेल लॉजिस्टिक पोस्ट सेकंड वन काय असेल चेक करा लॉजिस्टिक पोस्ट हे पण सेम आहे आहे काय करायचे व्यवसाय पोस्ट आणि लॉजिस्टिक पोस्ट मध्ये व्यवसाय पोस्ट मध्ये व्यावसायिक स्वतः पोस्ट ऑफिसमध्ये तरी जातो बट लॉजिस्ट लॉजिस्टिक पोस्ट मध्ये काय होतं डायरेक्टली पोस्ट ऑफिसचा एक सदस्य म्हणू शकता कर्मचारी म्हणू शकता व्यावसायिकाकडे जातो काय पत्र पाठवायचंय किंवा एखादी वस्तू पाठवायची असेल तर तो पिक करतो आणि पोस्ट ऑफिस मध्ये नेतो पार्सल करतो स्टॅम्प वगैरे लावतो तिकीट लावतो आणि प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर पाठवत असतो चेक करा सदर सेवा सदर सेवा व्यावसायिक सदर सेवा व्यावसायिक ग्राहकांना एक प्रभावी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करते ज्यामध्ये वस्तूंच्या किंवा मालाच्या संचयनापासून म्हणजेच की माल हाती घेण्यापासून संचयनापासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळी सेवांचा अंतर्भाव होत असतो मी म्हंटले व्यवसाय पोस्टमध्ये व्यावसायिक तरी पोस्ट मध्ये जातो आणि सांगतो ऍटलीस्ट लॉजिस्टिक मध्ये त्यांना तेवढं पण करायची गरज नाहीये डायरेक्टली पोस्ट ऑफिस मधला एक कर्मचारी त्या ठिकाणी जातो जे काही माल असेल वस्तू असेल ते पिक करतो पोस्ट मध्ये आणतो पार्सल करतो स्टॅम्प लावतो स्टॅम्प मारतो किंवा मार तिकीट लावतो आणि प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पोस्ट ऑफिस स्वतः करत असते ती आहे लॉजिस्टिक पोस्ट समजला थर्ड वन आहे देयके थर्ड वन काय आहे देयके के सेवा याला बिल मेल सर्व्हिस असं म्हणतात मेल सर्व्हिस असं म्हणतात ही सुद्धा अतिशय महत्वाची सुविधा आहे काहीच धक्का लागणार नाही आपल्या अंगाला असं म्हटलं तरी हरकत नाही सगळी सुविधा पोस्ट ऑफिसच देत असते हे आपल्याला माहिती नाहीये हे आपल्याला माहिती नाही आपल्या सिलेबसला आलेलं म्हणून आपल्याला याची माहिती झालेली आहे चेक करा देयके सेवा काय आहेत वित्तीय निवा निवेदने याला म्हणतात बँक स्टेटमेंट ठीक आहे वित्तीय निवेदने देयके मेंन्स बिल्स मासिक खाते देयक म्हणजे मंथली बिल्स किंवा तत्समिन तत्पर कोणत्याही प्रकारची संप्रेषणे सेवा घेणाऱ्याने नव्वद दिवसापासून एकदा ग्राहकांना पाठविणे अनिवार्य आहे आता चेक करा देयके सेवा म्हणजेच काय हा देयके सेवा काय असते हा एक व्यावसायिक आहे असं म्हणू शकता याच फर्निचरचं दुकान आहे ठीक आहे याचं कशाच दुकान आहे याच कशाच दुकान आहे फर्निचरचं दुकान आहे ओके okay. चेक करा याचं फर्निचरचं दुकान आहे अशा वेळेस याला अशा वेळेस याला याच्याकडे खूप सारे कस्टमर येतात ठीक आहे हा जो विक्रेता आहे याच्याकडे असे खूप सारे कस्टमर दररोज डेली बेसिसवर याच्याकडनं फर्निचर घेत असतात मग अशा वेळेस जे ग्राहक असतात त्यांना हा काय म्हणतो तुम्ही फक्त खरेदी करा आणि जे काही असेल माल असेल किंवा बिल असेल ते मी तुमच्या पत्त्यावर पाठवून देण्याचं काम मी स्वतः करत असतो अशा वेळेस हा विक्रेता काय असतो काय करतो ग्राहकांना तर म्हणतो तुमचं तुम्ही जा मी सगळी सुविधा तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो. मग हा जो विक्रेता आहे डायरेक्टली घरापर्यंत न जाता पोस्ट ऑफिसला मध्ये आणतो पोस्ट ऑफिस मध्ये जे काही बिल्स, बिल्स आहेत का का ते बिल्स एकदाच देतो आणि पोस्ट ऑफिसद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत सेपरेटली प्रत्येकाच्या घरी सेपरेट जाऊन ते बिल्स त्यांना देण्यात येतात हे आहे देयके सेवा ही आहे देयके सेवा आता याच्यामध्ये काहीतरी अटी आहेत एकतर नव्वद दिवसांमध्ये परत एकदा ही सुविधा या विक्रेत्याने घ्या घेणं अनिवार्य आहे घ्यावंच लागते कम्पल्सरी नव्वद दिवस झाले किंवा नव्वद दिवसाच्या आत परत एकदा ही सुविधा घ्यावी लागते आणि जे बिल्स असतात तीन चार पाच सहा अशा मध्ये बिल्स ग्राहकांपर्यंत पाठवता येणार नाहीत त्याची म्हणजे बिल्सची जी काही मेजर आहे म्हणजेच किती लागतात पाच हजार मिनिमम किंवा टाइम पोस्ट ऑफिस पाठवते दोन तीन असेल किंवा तीन चार असतील तर अशा वेळेस पोस्ट ऑफिस ही सुविधा देत नाही किती पाहिजे पाच हजार पाहिजे चेक करा इथे तेच सांगितले एका वेळी पाठविण्याच्या दस्तऐवजांची संख्या किमान पाच हजार कमीत कमी पाच हजार असली पाहिजे एक पाठवतो म्हंटल तर पोस्ट ऑफिस पाठवू शकते पण बल्क मध्ये पाठवणं देयके सेवामध्ये अनिवार्य आहे बल्क मध्ये पाहिजेत डाक विभाग ग्राहकांच्या दिलेल्या पत्त्यावर दस्तऐवज पोहोचवण्याचे काम करतो जे काही बिल्स आहेत ते डायरेक्टली त्यांच्या पत्त्यावर पोहोचत याच एक बेस्ट एक्झाम्पल देते आपल्या घरामध्ये आपण सगळेजण इलेक्ट्रिसिटी वापरतो वीज वापरत असतो जेवढं वीज वापरतो तेवढं बिल जास्त येतं हे मान्य आहे कधी बिल आधी व्हायचं तसं बट आता नाहीये बिल आता स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेण्याची गरज नाही पोस्ट ऑफिसवाल एक जो कर्मचारी असतो तोच घरोघरी जाऊन बिल लाईट बिल देत असतो आपण पे करत असतो समजलं बेस्ट एक्झाम्पल देयके सेवेचं काय आहे म्हणजेच जे काही बिल असतं आपलं बिल आलं म्हणून आपल्याला मेसेज तर येतात पण डायरेक्टली पोस्ट ऑफिस मधूनच एक कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लाईट बिल वाटप करत असतो आणि लाईट बिल आपण भरत असतो ओके सदर सुविधेमध्ये डाक विभाग कोणत्याही प्रकारची उधारी पत सुविधा देत नाही आज थोडं पाच हजार एवढे तुम्ही बिल्स पाठवा पैसे तुम्हाला नंतर देतो म्हटलं तर अजिबात जमणार नाही पाच हजार बिल्स हातात द्या पोस्ट ऑफिस मध्ये लगे पैसे पे करून लगे ते प्राप्तकर्त्याच्या पत्त्यावर पोहोचणार आहेत ओके हे आहेत तुमचे तीन विशेष टपाल सेवेचे प्रकार फर्स्ट वन होतो व्यवसाय पोस्ट साधे सिंपल आहे स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जातो मजकूर सांगतो पोस्ट ऑफिसमध्ये जे काम करणारे कर्मचारी असते मजकूर वगैरे लिहून घेतात आणि प्राप्त करताच्या पत्त्यावरती पाठवत असतात थर्ड वन आहे सॉरी सेकंड आहे लॉजिस्टिक पोस्ट याच्यामध्ये पोस्ट ऑफिस मधूनच कर्मचारी डायरेक्टली व्यावसायिकाकडे जातो जी काही वस्तू असते ते पिक करतो आणि पॅक करतो आणि प्राप्त करत्याच्या पत्त्यावर पाठवत असतो थर्ड वन आहे देयके सेवा जे काही बिल्स असतील किंवा इथे कोणते डॉक्युमेंट्स असतील किंवा बँक स्टेटमेंट असेल तर ते तुमच्या घरी पोस्ट ऑफिस मार्फत देण्याची सुविधा असते ओके पण याच्यामध्ये अटी येत पहिली अट कोणती नव्वद दिवसांमध्ये परत एकदा बिल तशा प्रकारचे बल्क मध्ये बिल्स पाठवावे लागतात आणि त्या बिलची जी, जी काही क्वांटिटी असते ती पाच हजार असावी लागते हे इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं जर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करू शकता आजच्या व्हिडिओ व्हिडिओसाठी एवढं स्टडाबा टेक कॅन स्टे कनेक्टेड